नितीन वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पैठण. आज मी पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय साहेब, आदरणीय दादा, आदरणीय ताई यांच्याकडे आज मी पैठण विधानसभा मतदारसंघ इथून उमेदवारीची मागणी केलेली आहे. आणि पक्षाने मला एक महिला म्हणून एक संधी द्यावी आणि मी त्या संधीचं नक्की सोनं करेल. आणि पक्षाने मला संधी का द्यावी की आज मी जेव्हापासून मला आज जवळजवळ मी पक्षाचा पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून, किंवा त्याच्या आधीसुद्धा मी समाजकारण करत होते आणि पक्षाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून सुद्धा मी समाजकारण करते. आज पवारसाहेबांचे, आदरणीय पवारसाहेबांचे विचार तळागाळात नेण्यासाठी आम्ही महिला सगळ्या वाडी तांडे रस्त्यावर येऊन सगळं काम करतो आहे. आणि अजून रोजगार हमीसारख्या योजना जे आज पैठणमध्ये कुणीसुद्धा राबवण्याचा प्रयत्न केला नाही, ती महिला आघाडीने राबवण्याचा प्रयत्न केला. आणि मला नक्कीच माहिती आहे महिला सक्षमीकरणाचे मेळावे पक्ष आज शाखेचे उद्घाटन गाव तेथे शाखेचे महिलांची शाखा प्रथम तालुक्यामध्ये करण्यात आल्या. आणि महिलांचे पाण्यासाठी आंदोलन असो किंवा दारूबंदीसाठी उपोषण किंवा मला पक्षाकडे एवढीच विनंती करायची की एक वेळेस महिला म्हणून मला संधी द्यावी आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन.